प्रबोधन करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी। याच्यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्यांनी हा सुंदर कार्यक्रमाचं कोरेगावमध्ये नियोजन केलेलं आहे उमेदवार लोकसभेमध्ये वाटते असं राज्यात पसरलं त्याचं कारण काय आहे? आपल्या उमेदवाराने जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या जिल्ह्यासाठी शून्य प्रश्न मांडलेला आहे सगळ्या तो। पण वाईट एकच गोष्टीचं वाटतं की ज्या साताऱ्याने एकावेळी दिल्लीचं तख्त हलवलं, दिल्लीला टक्कर दिली, त्या साताऱ्यात ज्या पक्षांचं राज्य आहे ते दिल्ली समोर लोटांगण घालत असतात, ह्याचं मला वाईट वाटतं। तुम्हाला वाटतं का? कुठचे पक्ष आहेत ते? राष्ट्रवादी काँग्रेस। काँग्रेस आणि भ्रष्टवादी। राष्ट्रवादी कुठचे? सगळे भ्रष्टवादी। अजून एक गोष्ट माझ्या लक्षात येते की ज्या साताऱ्यातून हिंदू विश्वराज्य स्थापन करणारे आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना मावळे दिले, अजूनही आपल्या देशाच्या सैन्यात लोक आहेत, त्या साताऱ्यातच इकडच्या लोकांना पहिलं सहकार क्षेत्र म्हणून आणि आता सहकार क्षेत्राच्या नावाखाली प्रायव्हेट कारखाने काढलेले, गुलाम करून ठेवलेले, ह्याचं मला वाईट वाटतं, ह्याचा मला राग देखील येतो। की दिल्लीत जसं एक नरेंद्रजी बसणार आहेत तसं इथून साताऱ्यातून दुसरे नरेंद्रजी दिल्लीला जाणार आहेत, म्हणजे दिल्लीत नरेंद्र, साताऱ्यात नरेंद्र, इथून पाठवायचे आहेत आपल्याला। आणि मला माहिती आहे की ह्या खासदारकीच्या क्षेत्रात फिल्मी गाण्यांचं, फिल्मी डायलॉगचं जरा एक फॅड आलेलं होईल, आणि येताना मी जे काही ऐकत होतो, जे काही साताऱ्याकरांचा मूड आहे, तो एकच मूड दिसतो मला। एक नवीन डायलॉग मी ऐकलेला आहे, आता माझी सटकली। प्रत्येक साताऱ्यातला तरुण मुलगा आणि मुलगी हे बोलतात की आता माझी सटकली, आणि अजून एक बोलत आहेत अपना टाइम आएगा। बरोबर ना? अपना टाइम आएगा। कारण कितीतरी वर्ष इथे काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसनी राज्य केलेलं आहे। जसं मी सांगितलं की ज्या जिल्ह्यांनी, ज्या साताऱ्यांनी दिल्लीला हलवलं, दिल्लीचं तख्त हलवलं, त्याच्यासमोर आता हे पक्ष कितीतरी वर्ष दिल्लीसमोर लोटांगण घालत आहेत आणि तुम्हाला गुलाम बनवून ठेवलेले। तुम्ही ज्या विधान परिषदेच्या, ज्या विधानसभेच्या माध्यमातून या ठिकाणी शालिनी नेते पाटलांना तुम्ही पाडून इथे आलात, तुम्ही या दुष्काळ मुक्त करण्यासाठी या तालुक्यासाठी काय केलं, कधीतरी याच व्यासपीठावर तुम्ही बोलावं, हे माझं तुम्हाला जाहीर त्या ठिकाणी आव्हान आहे। तुम्ही ज्या वेळेला जावलीवरून इथे आलात त्यावेळेला तोच मुंबईचा माथाडी कामगार तुमचा प्रचार करायला या कोरेगाव मध्ये आलात, आणि अण्णासाहेब पाटलांचा जर माथाडी कामगारांचा मुलगा जर आज खासदारकीला निवडणुकीला उभा असेल तर तुमच्या पोटामध्ये काय गोळा येतो? किती देशपणा असावा साहेब। एका ताटात खातोय आम्ही, एका संस्थेत काम करतोय, आमच्या परिवारांनी, आमच्या बंधूंनी आम्ही काय काय केलंय एक एक महत्वाचं, परंतु द्वेषपणा जाणार कसा? शेवटला आम्हालाही त्यांचं गुण माहित आहे, पण हरकत नाही। मी जसं आमदारकीची ते खासदारकीची ते वाट बघतात, तसं मी आमदारकीची वाट बघतोय। जी परिवर्तनाची लाट या खासदारकीमध्ये निर्माण होणार आहे, जी परिवर्तनाची लाट या खासदारकीमध्ये निर्माण होणार आहे, तीच परिवर्तनाची लाट आमदारकीमध्ये होणार, म्हणजे होणारच। मी पण आता मुक्काम टाकून बसणार आहे, मी पण मुक्काम घेणार आहे, तर 2-3 गुंठे जागा घेतो। शेवटला एवढी चांगली प्रवृत्ती आमच्या चळवळीमध्ये पाहिली नाही, आमचा एक स्वभाव आहे। साहेब जागा घेऊ नका, फुकारताय।